हाय फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं स्वागत आहे लॉबस्टर प्रियामध्ये। आज आपण पाहणार आहोत अर्धा किलोचा रसमलाई केक कसा करायचा ते। अर्धा किलोचा केक कसा करायचा याचे परफेक्ट प्रमाण तसेच ड्रिपिंग कसं करायचं त्याचंही प्रमाण मी ह्यामध्ये सांगणार आहे। त्यासाठी येथे मी 6 इंचाचा केक टिन घेतला आहे। टिनला सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचं आहे आणि मैद्याने कोट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला केक चिटकत नाही। तुम्ही पाहू शकता टिन व्यवस्थित कोट झालेला आहे। केक शिजवण्यासाठी मी इथे कढईचा वापर करत आहे। त्यासाठी कढई प्रीहीट करायची आहे मीडियम फ्लेमवरती 10 मिनिटासाठी। केकचा बेस तयार करण्यासाठी आपण येथे एका बाउलमध्ये 150 ग्रॅम व्हॅनिला प्रीमिक्स घेणार आहोत। आपल्याला रसमलाई केक तयार करायचा आहे, त्यासाठी 1/4 टीस्पून रसमलाई इसेन्स घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकायचं आहे। पाणी टाकून बॅटर तयार करायचं आहे। तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जेणेकरून आपला केक मऊ होतो आणि स्पॉन्जी होतो। तयार झालेला बॅटर केक टिनमध्ये ओतायचा आहे। टिन 3 ते 4 वेळा टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून बॅटरमध्ये जर एअर बबल असतील तर ते निघून जातील। प्रीहीटेड कढाईमध्ये टिन ठेवून लो फ्लेमवरती 30 ते 35 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। 30 मिनिटानंतर झाकण काढून टूथपिक किंवा सुरीच्या साह्याने केक शिजला आहे की नाही ते पाहायचं आहे। टूथपिक स्वच्छ बाहेर आली तर केक पूर्णपणे शिजला आहे। टिन नेहमी अशा प्रकारच्या स्टँडवर ठेवायचा आहे, कारण केक गरम असल्यामुळे तो खालच्या बाजूने ओला होण्याची शक्यता असते। केक पूर्ण थंड झाल्यावर सुरीच्या साह्याने बाहेर काढायचा आहे। तुम्ही पाहू शकता केक किती स्पॉन्जी झाला आहे। एका बाउलमध्ये 250 ग्रॅम थंड व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे। त्यामध्ये 2 ते 3 थेंब रसमलाई इसेन्स टाकायचा आहे। 1 ते 2 थेंब पिवळा कलर टाकायचा आहे व क्रीम व्यवस्थित बीटाच्या साह्याने बीट करून घ्यायची आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। केकच्या ड्रिपिंगसाठी 1/3 कप व्हाईट कंपाऊंड चॉकलेट आणि 1/4 कप रूम टेम्परेचरची व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे। लो फ्लेमवर वितळून घ्यायचे आहे। हे मिश्रण थंड झाल्यावर सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आता आपण केकचे लेअर्स वेगळे करून घेऊयात। त्यासाठी मी इथे सुरीचा वापर करत आहे। तुम्ही धाग्याचाही वापर करू शकता। धाग्याच्या साह्याने लेअर्स कसे वेगळे करायचे याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। सेम पद्धतीने बाकीचे लेअर्स वेगळे करून घेऊयात। केकचा शेवटचा लेअर घेऊन त्यावर रसमलाईचा रस लावायचा आहे। रस व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला केक ओला राहतो व खायलाही खूप छान लागतो। त्यानंतर व्हिपिंग क्रीम पसरून घ्यायची आहे। आता रसमलाईचे जे बॉल्स आहेत ते ठेवायचे आहेत। सेम पद्धतीने बाकीचे 2 लेअर्स लावून घ्यायचे आहेत। ही रसमलाई मी घरी तयार केली आहे। रसमलाई घरी कशी तयार करायची ह्याचाही व्हिडिओ चॅनलवर आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। केकला सर्व बाजूंनी व्हिपिंग क्रीमने कोट करून घ्यायचं आहे। व्हाईट कंपाऊंड चॉकलेट मस्त सेट झाला आहे। त्यामध्ये 1 ते 2 थेंब पिवळा कलर टाकायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण एका पाइपिंग बॅगमध्ये घ्यायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे केकला ड्रिपिंग करून घ्यायचे आहे। व्हाईट कंपाऊंड गणाश केकच्या वरच्या बाजूला पसरवून घ्यायचा आहे। आता केक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे सेट होण्यासाठी। केक छान सेट झाल्यावर M1 नोझलच्या साह्याने फ्लॉवर्स काढायचे आहे व
रसमलाईचे जे बॉल्स आहे त्या फ्लॉवर्सवर ठेवायचे आहे। तुम्ही पाहू शकता केक किती छान दिसत आहे। केकला आणखी डेकोरेटिव करण्यासाठी इथे आपण गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप वापरणार आहोत। केक आणखी छान व बेकरी स्टाईल दिसण्यासाठी केकच्या बेसलाही डिझाईन काढायची आहे। इथे मी ओपन स्टार नोझलचा वापर करत आहे। तुम्ही पाहू शकता केक खूप छान दिसत आहे। हा केक खायलाही खूप छान लागतो। हा केक तुम्ही नक्की घरी ट्राय करा व कसा झाला आहे हे मला कमेंटद्वारे कळवा। माझा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।